पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे करण्यात आलेला भूखंड रद्द करण्यात आलेला आहे असे निर्देश नगरविकास मंत्रालयाने सिडकोला दिलेले आहेत। त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांना चपराक बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। हा भूखंड 34,780 मीटरचा असून तब्बल 300 कोटी रुपयांचा आहे। ठाकूर यांच्या पत्नीचे नावे सदर भूखंड करताना अनियमितता आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबत एनसीपी नेते प्रशांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। सिडकोचे तत्कालीन चेअरमन व पनवेलचे विधानसभा आमदार यांनी आपल्या पत्नीच्या नावाने सौभाग्यवती वर्षाताई प्रशांत ठाकूर व त्यांचे काका कृष्णा चांगू ठाकूर यांच्या नावाने 358 भूखंड उलवा नोडमधील पुष्पक या ठिकाणी काढले होते आणि खरं म्हणजे ते सगळे भूखंड बेकायदेशीर होते याची सातत्याने मागणी नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे सातत्याने करत असताना पाठपुरावा केला आणि त्या गोष्टीला यश येऊन आज ते भूखंड रद्द करण्याचं काम नगरविकास मंत्रालय व सिडकोचे एमडी यांनी आज केलेलं आहे। खऱ्या अर्थाने हे सगळे भूखंड होते हे बेकायदेशीररित्या प्रशांत ठाकूर चेअरमन असताना त्यांनी काढलेले होते। ज्या भूखंडावर जागा दिली ती जागा आजही कोर्टामध्ये तो दावा प्रलंबित आहे आणि ती एका शेतकरी प्रकल्पग्रस्त असणाऱ्याची जागा आहे। त्याच्यानंतर ही जी संपूर्ण जागा भूसंपदा अधिकाऱ्याने अॅक्वायर करून दिली ती जागा फॉरेस्टची आहे का कुठली आहे याची सुद्धा साधी चौकशी व्यवस्थितपणे करता आली नाही आणि जो भूखंडाचा ड्रॉ या ठिकाणी सेक्टर 29 झाला होता नंतर लगेच तो ड्रॉ बदलून त्या ठिकाणी सेक्टर 26A करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे सोडत काढली जाते ही सोडत इन कॅमेरा काढली जाते पण इन कॅमेरा न काढता। याविषयी अनेकदा प्रयत्न करूनही आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट। सबस्क्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताजा तरीन खबरें।